शनिवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त रेशीमबाग मैदानावर भीम आर्मी संविधान रक्षक दल नागपूरतर्फे जिल्हा कार्यकर्ता मेळावा तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिन समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांतर्फे विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली तसेच मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले। आज आपण 1 जानेवारी 2022 इथे हा भीमा कोरेगाव निमित्त जो शौर्य दिनाचा समारंभ इथे आयोजित केलेला आहे तो त्याचा हा जो समारंभ इथे आयोजित केला आहे त्याचा मागचा उद्देशच हा आहे की आमच्या आंबेडकरी समाजातील जे आमचे बांधव आहेत बंधू आहेत यांना यांचा इतिहास समजावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगल्याने सांगितलेलं होतं जो व्यक्ती स्वतःचा इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही आणि हा जो मानवंदनाचा कार्यक्रम आहे हा आम्हाला आमच्या समाजातील लोकांना एक हा संदेश देण्याकरिता आम्ही हा समारंभ ठेवलेला आहे की तुमच्या पूर्वजांचा आणि आमच्या पूर्वजांचा इतिहास हा किती शौर्यवान आहे हे सांगण्यासाठीच हा आम्ही इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमच्या लोकांना आम्ही इन्स्पिरेशन देतो अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन आणि त्याकरता भीम आर्मी संविधान रक्षक दल आणि भीम आर्मी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा समारंभ इथे आम्ही आयोजित केलेला आहे। आज दिनांक 1 जानेवारी 2022 भीमा कोरेगाव शौर्य दिन सोहळा रेशीमबाग मैदानात आज आम्ही उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार आम्ही 2 ते 5 अभिवादन सोहळा आयोजन केलेला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही वेळेवर हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र व भीमराज की बेटी हा संयुक्त कार्यक्रम आम्ही इथे आयोजन केलेला आहे। मागील 1.5 महिन्यापासून आम्ही या रेशीमबाग मैदानाची आम्ही प्रशासनाला परवानगी मागितली होती आणि रिसर आम्ही ज्यांचं हे ग्राउंड आहे सीपीएंड बेरार तसेच नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडनं आम्हाला परवानगी प्राप्त झालेली होती परंतु 22 डिसेंबर रोजी पोलीस प्रशासन कोतवाली यांनी ही परवानगी नाकारलेली होती। आम्ही त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये 27 तारखेला आम्ही रिट पिटिशन दाखल केलेली होती आणि त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस महाराष्ट्र सरकारला बजावले होते आणि त्यावर निर्णय माननीय उच्च न्यायालयाने 30 तारखेला दिले आणि आम्हाला कोविडच्या गाईडलाईननुसार कार्यक्रमाची 2 ते 5 ही परवानगी आम्हाला मिळालेली होती आणि माननीय उच्च न्यायालयाचा आमच्या संघटनेमार्फत जो लढा दिलेला आहे तो ॲडव्होकेट सोनिया गजबे यांनी दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज शांतिप्रिय पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन झालेले आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक अनुयायांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे मी आभार व्यक्त करतो। जय भीम जय भारत जय संविधान।